तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी सकाळी आलेलो आहे मच्छी विकण्यासाठी, म्हणजे आई मच्छी विकणार आहे. मी आईला घेऊन आलो आहे बाईकवर, तर आई निघाले. सुकी मच्छी आहे, बग्या वगैरे आहेत, आणि इथून बग्या आणि बोंबील आहेत. तर आई चालली, तर आईचं विकून झाल्यानंतर लगेच मला कॉलेजला पण जायचं आहे. हा, आणि इथं हरिदादा पण आलाय मच्छी घेऊन. तुम्ही काय काय आणलं? खारी मच्छी वगैरे आणले. काही नाही, थोडस मच्छी आहे फक्त, थोडीशी म्हणजे 10-15 किलो फक्त मच्छी आहे. आणि तुम्ही संपल्यावरती लगेच जाणार होत आम्ही. आमची कॅप वगैरे बघू शकताय, कोळी टोपी. तर मित्रांनो, माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझी ही कॅप असतेच. हा, तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चॅनल चेक करा. हरिश्चंद्र भिकारी मच्छीच्या मासेमारी कशी केली जाते तो दाखवत असतो, आणि आपले डेली ब्लॉग्स असतात. तर खूप थंडी आहे गावाकडे, तरी तुमच्याकडे पण थंडी आहे का ते नक्की सांगा. तर आईचं विकून झाल्यानंतर निघायचं आपल्याला. सुरुवात केली आणि हरिदादांनी व्हिडिओ एडिटिंग पण केली. बघू शकता आणि आमचे खास नितीन मामा आम्हाला प्रत्येक वेळी आम्ही आलो का लगेच येतात. ते काय काय आपण इकडे आलो ना मच्छी घेऊन लगेच येतात ते आणि आपले इटल मामा. आता इटल मामाने चाय पण दिली आपल्याला. इटल मामाने चाय दिली आणि इथे अभ्यास करतोय. दादा निघालेला आहे दुसऱ्या गावाला, काकी पण आले, आणि एक आमचा फेमस कस्टमर, रेग्युलर कस्टमर. हरी नाही, तुम्हाला किडनॅप करा सांगेन ना, पैसे मग सांगेन. तू ये रात्रीचा 12 वाजता ये, कधी किडनॅप करता, कधी किडनॅप करता येईस आज रात्रीचा? नाही तरी पण आम्ही बोललो तुम्हाला अवर पैसे नका देऊ की सर. काय बोलताय तू हरी? मला चौकास किती वाजता येशील? वाव झाले, वाव झाले, वाव. या ना बोटीवर पण घेत नाही. मला टोपी पाहिजे, एक एक टोपी आणि एक टोपी पाहिजे. हरी हरी हरिदा, बोटी वादळ झालं ना, वादळ झाला ना, काय शिट पोटे आई. चल टाइम झाला, जाऊ जा, नाही तर लेट होलो म्हणा. गेलं तर आईला सांगितलेलं आहे की मी आता चाललोय कॉलेजला, गावात आलो होतो. तर वेल झालंय, आता पुढचा प्रवास आई चालत करणार आहे आणि मी निघणार आहे. चला आजी, सुकी मच्छी आणलेली. हो ना, मी चाललो, मला कॉलेजला जायचं आहे. हा, मी आता 16वी. हो हो, चला तर चला निघूया आपण. इथं गरम स्वेटर.
आई तर गरम स्वेटर पण घेऊन निघालोय. तर पोचलेलो आहे आता स्टेशनवरती. पटापट आता घरी जाणार आहे, रेडी होणार आहे आणि लगेच कॉलेजला निघणार आहे. उशीर नको व्हायला कालसारखा. तर पटकन घरातून रेडी होऊन आलो आहे आणि आता निघतोय. उशीर झालाय खूप, आज पण उशीरच पोचेन बहुतेक. तर गाईज काका पण भेटले रस्त्यावरती जाताना. आणि मित्रांनो 10 वाजले तरी पण अजून थंडी लागते आमच्याकडे. हो, भरपूर थंडी आहे ना. तर पोचलेलो आहे कॉलेजमध्ये. पटापट जातो आता प्रॅक्टिकल लॅबला. इथं गाडी लावलेली आहे. चला, तर आलेलो आहे लॅबमध्ये प्रॅक्टिकलसाठी. आणि आता कुमारसोबत करणार आहे प्रॅक्टिकल. जी नवीन लॅब, म्हणजे वेगळी लॅब. तर भाईनी पहिला रीडिंग काढले. तर करेक्ट 1 वाजता आमची प्रॅक्टिकल झालेली आहे आणि आता लगेच सेमिनार हॉलमध्ये निघालेले आहोत. रोशनबाईचं सत्कार आहे, सत्कार समारंभ. ते तुम्हाला पुढे बघाल तेव्हा समजेलच. मी व्हिडिओ काढणारच आहे. हा छोटासा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. तेव्हा या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री मुळे सर, त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सरोदे सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व आमचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला माहीत असेल की आता महाविद्यालय आपलं थोडंसं फार मोठ्या उंच शिखरावर जात आहे हे आपल्या निदर्शनास आलेलं असेल. त्यातलाच एक भाग म्हणून आंतर महाविद्यालयीन विद्यापीठीय स्तरावर मुंबई विद्यापीठाने काही स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी बॉक्सिंग या स्पर्धेमध्ये, त्याला आपण मराठीत मुष्टियुद्ध म्हणतो, ते एक प्रकारचं महायुद्ध असते दोघांमध्ये रंगलेलं रिंग मध्ये, त्याला म्हणून मुष्टियुद्ध म्हणतात. आणि त्या युद्धामध्ये आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी हा सुवर्ण पदक मिळवलेला आहे. त्याचं नाव आहे रोशन मोहिते. तो MSc पार्ट फर्स्ट ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. कॉलेज आहे त्यांना हरवलेलं आहे. 2 नंबरचं जे कॉलेज आहे ते CKT कॉलेज पनवेलच. आणि तिसरा जे स्पर्धा झाली त्याची DBJ कॉलेज चिपळूण. आणि चिपळूणचा जो विद्यार्थी होता तो फायनलला आलेला होता, जो 46 ते 48 किलोग्राम वेट यामध्ये. तर आपल्याला रोशन जर बघितलं तुम्हाला वाटत असेल हा बॉक्सिंग कसा खेळला असेल, पण ते त्याला मलाच माहिती आहे तो कसा खेळलेला असेल तिथे, कारण त्या वेट मध्ये जर खेळत असेल
तर समान त्यांचं वजन असते आणि सर्व जे त्याची बॉडी रचना वगैरे असते ते समान असते आणि त्याच्यामुळे खेळताना त्याला काही अवघड जाते, परंतु त्याला प्रॅक्टिस असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट असते. मुष्टियुद्ध म्हटलं की चेहऱ्यावर मारण्याशिवाय सुद्धा पॉईंट मिळत नाही आणि चेहऱ्यावर मारण्यासाठी तुम्हाला आजूबाजूला रक्त वगैरे निघत असते, अशा प्रकारचं ते युद्ध असते आणि हे युद्ध जिंकलेला हा आपला विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर रिलोकेशन कॉम्पिटिशन म्हणजे आपल्या मार्गदर्शक विद्यार्थी प्रार्थना बेटकर एमएससी सेकंड इयरचे विद्यार्थी, त्याने आंतर मार्गदर्शन रिलोकेशन कॉम्पिटिशन मध्ये प्राइज मिळवलेलं आहे. त्याच्यानंतर सौरभ चोपडे जो आहे तो पोस्टर कॉम्पिटिशन मध्ये कन्सोलेशन प्राइज मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पोवाडामध्ये थर्ड प्राइज मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे. त्यांचा हा छोटासा तर फायनली आमचा सेमिनार पण संपलाय आणि मुले सरांनी खूप खूप
खूप काही गोष्टी सांगितल्या आम्हाला, त्याच्यातली थोडीशी व्हिडिओ मी संधी काढून काढली. खूप वेळ म्हणजे 1 ते 2 तास बहुतेक इथं उभं राहूनच 1 वाजता स्टार्ट झालं होतं सेमिनार, आता 2:30 आहेत आणि आता आम्ही जेवणार आहोत. म्हणजे प्रॅक्टिकल नंतर काय आम्ही डबा पण नाही खाल्लाय, सो आता आम्ही खाणार आहोत. ते चालाय टिफिन खायला जायचं ना आता. आणि फायनली आम्ही खायला बसलोय. संपत आलो. फायनली डबा खाऊन झाल्यानंतर निघालोय आम्ही घरी सगळेजण एकदम एकत्र. मी पण निघालोय आई धूम घेऊन. चला ए चला बाय बाय टाटा. ते गेले. हा चला.